नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5 गावातील रुग्ण मिळाले असून दिलासादायक बाब म्हणजे आज 3 पालिकांमध्ये 1 कोरोना रुग्ण मिळाला नाही। खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 9,624 झाला आहे। यापैकी 9,335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। सोमवारी दिवसभरात 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर सद्यस्थितीत 86 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 पर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 5 रुग्ण मिळाले आहेत। चाकणमध्ये 1 रुग्ण मिळाला नाही, आळंदीमध्ये 1 रुग्ण मिळाला नाही आणि राजगुरुनगरमध्ये देखील 1 रुग्ण मिळाला नाही। याप्रमाणे 3 पालिकांमध्ये 1 रुग्ण मिळाला नसल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिळून आलेल्या ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: मेदनकरवाडी या ठिकाणी 2, येलवाडी या ठिकाणी 1, राक्षेवाडी या ठिकाणी 1 आणि वाडा या ठिकाणी 1 असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळून आले आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।